ज्योतिष क्रिएटिविटी चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मिसळ घरच्या घरी कशा पद्धतीने बनवते मी। तर त्यासाठी मी इथे मटकी घेतली आहे, त्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद घालून याला एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि 2 ग्लास पाणी घालून शिट्टी काढली आहे। तर आता आपण मटकीसाठी मसाला करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये 1 चमचा तेल घातले। तेल तापलं की त्यामध्ये इथे मी सुकं खोबरं घेतलं होतं, ते आता आपण या तेलात भाजून घेणार आहोत। गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। चांगलं खोबरं आपलं चांगलं गोल्डन झालेलं आहे, आता आपण काढून घेऊयात। त्याच तेलामध्ये मी 1-4-5 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि 1 मोठा कांदा, तोही चांगला आपल्याला परतून घ्यायचा। कांदा आपला चांगला परतत आलेला आहे। या टायमिंगला आपल्याला त्यामध्ये 1 चमचाभर खसखस घालून घ्यायची आहे, तीही चांगली परतून घ्यायची। 1 चमचाभर सफेद तीळ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून परतून घेऊयात। तर आपलं कांदा लसूण हे चांगलं गोल्डन झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड झालं की खोबरं आणि कांद्याची वाटण करून घेणार आहोत। आपला कांद्याचा मसाला थंड झाल्यावर त्यामध्ये मी 1 छोटा टोमॅटो चिरून घालून घेतला आहे, आता आपण हे वाटून घेणार आहोत। आपलं वाटण तयार करून झालेलं आहे। तर थोडंसं पाणी टाकून मी याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता आपण कट करून घेणार आहोत। मटकीचा कट करण्यासाठी इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे, त्यामध्ये मोहरी घालून घेते। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत। 1-2 मिनटं याला परतून घ्यायचंय। आता यामध्ये आपले पावडर मसाले घालून घेणार आहोत, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे तिखट। मिसळ आहे त्यामुळे ती झणझणीतच झाली पाहिजे, त्यामुळे तिखट थोडं जास्तीचंच घालायचं। 1-2 मिनटं पावडर मसाले पण चांगले परतून घ्यायचे। आता पाहू शकता तुम्ही साईडने तेल सुटू लागले, तर आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण जे मटकी शिजवून घेतलेलं होतं पाणी ते घालून घेणार आहोत। पाणी घालून झालेलं आहे, आणखी जर कट हवा असेल तर आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत। थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत। कितपत कट हवाय तेवढं आपण पाणी घालून घेतलं आहे। तर आता याला एक छान उकळी येऊन द्यायची। आपला कट छान उकळतोय, तर मिसळचा कट जेवढा तुम्ही उकळाल तेवढा तो छान टेस्टी लागतो। तर आता आपला झालेला आहे, 5-10 मिनटं छान उकळलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तर आता आपण सर्व करून घेणार आहोत। थोडंसं फरसाण, मग त्यामध्ये आपण कट घालून घेणार आहोत।
मटकी उबा चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर। तर तुम्हाला माझी ही मिसळ आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।